पॉडकास्टच्या जगात आता सरकारनामाचे प्रगल्भ पाऊल, राजकीय इतिहास, घटना आणि त्यामागचा अर्थ ऐका एका क्लिकवर. माहिती नसलेले पडद्यामागचे अनेक किस्से तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर. सरकारनामाचे पॉडकास्ट. नमस्कार, मी प्रणाली मोरे. सकाळ अनप्लग कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज विषय आपल्या सगळ्यांसाठी जवळचा आहे, खास आहे, पण सध्या तो वादात का आहे याविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न असेल असा हर हर महादेवा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय, पण आता कुठेतरी त्याच्यावर सोल्युशन्स येतात समोर. पण त्यानिमित्ताने आपण आता बोलणार आहोत दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्याशी. अभिजित, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमात. नमस्ते, मला बोलल्याबद्दल धन्यवाद. अभिजित, जसं मी म्हटलं की हर हर महादेव एक तर जिव्हाळ्याचा विषय, जवळचा विषय, महाराजांवरचा विषय, त्यामुळे सगळ्यांसाठीच खास. तर एकंदरीत हा वादाची जी ठिणगी आहे आपण सगळ्यांनाच माहिती आहे की कुठे पडली, कशी पडली, पण त्याचा तुम्हाला किती तोटा झाला आणि सध्या त्याची परिस्थिती, त्या भोवतीचे जे काय म्हणतात आपण म्हणू की जो वाद आहे तो आता कुठेतरी त्याला आत्ताच आजच एक सोल्युशन मिळालेलं आहे, म्हणजे त्याच्यावर एक तोडगा निघतोय, त्याच्यावर काहीतरी कारवाई होते असं घडताना दिसत आहे. काय सांगशील अभिजित त्याच्याविषयी? नाही, सर्वप्रथम काय ना, खरं तर वादाची काही गरजच नव्हती. कारण आपला प्रॉब्लेम असा होतो की आपण एका छोट्याशा डबक्यात राहतो आणि जे लोक डबक्यात राहतात त्यांना असं वाटतं की डबक्याबाहेर काही आयुष्यच नाहीये, काही जगच नाहीये. आणि मग जर कोणी त्यांना काही दुसरं एक मोठा दृष्टिकोन दाखवण्याचा प्रयत्न केला तर मग ते त्यांना तो राग येतो, त्यांना आवडत नाही. आणि कुठेतरी तशीच परिस्थिती झाली, लोकांना जो इतिहास शिकवला गेला छत्रपती शिवाजी महाराजांचा तो एक छोटासा जायचं नाही, इतर वर्ष तुम्ही आमच्या छत्रपतींचा इतिहास का दाबला किंवा का त्याच्याबद्दल लोकांना जाणून दिलं नाही त्याच्याबद्दल मला नाही काही बोलायचंय. पण वस्तुस्थिती अशी आहे की फक्त थोडंसच माहिती आपल्याला महाराजांबद्दल. तुम्ही जेव्हा महाराज ऍक्च्युली वाचायला लागाल आणि जेव्हा तुम्ही म्हणजे सगळ्यांचे दृष्टिकोन वाचाल ना, हे छत्रपती शिवाजी महाराज एका महासागरासारखे. सो त्याच्यात जर मी तुम्हाला एक वेगळी बाजू दाखवतोय जी तुम्हाला माहित नाहीये, पण ज्याचे माझ्याकडे पुरावे आहे, ज्याच्याकडे माझी कागदपत्र आहे, ज्याची शहनिशा झालेली आहे, ज्याच्याबद्दल सेन्सॉर बोर्ड जी आपली स्टॅच्युटरी बॉडी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनी अपॉइंट केलेली, त्याच्यावर असलेल्या तज्ञांनी, त्याच्यावर असलेल्या ऑफिसर्सनी हे सगळं मान्य केलेलं आहे, मग ह्याच्यात काही लोकांना का आक्षेप येतो मला कळत नाही. पण आत्ताच एक बातमी होती की जी चित्रपट गृहांमध्ये तोडफोड झाली त्यामुळे जी केली गेली, जितेंद्र आव्हाडांना ताब्यात घेण्यात आले अशी बातमी आहे, त्यामुळे कुठेतरी तुम्हाला वाटतंय की तुम्हाला न्याय मिळतोय? नाही, आता ह्याच्यात कसं आहे ना, दोन गोष्टी आहेत. जेव्हा आपण कारवाई बद्दल म्हणतो ना तो ऑफकोर्स म्हणजे जर तुम्ही कायदा तोडलाय तर तुम्हाला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. आणि मला राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर भरोसा आहे की हे सक्षम सरकार आहे आणि हे नक्कीच कोणाला जर कोणी गुन्हेगार असेल, काय कोणी गुन्हा केला असेल तर त्याला ते माफ करणार नाही. सो नक्कीच त्यांनी जर केलं असेल उचित कारवाई करून तर त्यांचं स्वागतच आहे आणि शिक्षा ही झालीच पाहिजे. पण माझा मुद्दा ओव्हरऑल आहे, माझा मुद्दा काय आहे की आता ह्याच्यात मला न्याय मिळणं किंवा त्या एका बिचाऱ्या प्रेक्षकाला मारलं त्याला न्याय मिळणं हा मुद्दा हा नाहीच आहे. मग ते होत आहे ते झालंच पाहिजे आणि ते होईलच. मुद्दा असा आहे, दोन मुद्दे आहेत ऍक्च्युली ह्याच्यात. एक असा आहे ना की सिनेमाची एक लाईफलाईन असते की सिनेमा जो असतो ना एक शेल्फ लाईफ असते त्याची, की तो काय काय आयुष्यभर चालत नाही ना, एक विंडो असते. आणि ह्या लोकांना माहिती आहे की त्या विंडो मध्ये आपण जर येऊन या सिनेमाबद्दल कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केली किंवा या सिनेमाचं नुकसान केलं किंवा थिएटर ओनर्सला धमकावलं किंवा ऑडियन्सला धमकावलं तर हा तेवढ्या पुरता हा सिनेमा चालणार नाही. आणि नंतर हा सिनेमाचं काय होतं ना, त्याच्यानंतर त्याला त्याची शेल्फ लाईफ तेवढीच असते. सो ह्या लोकांचा प्रयत्न हाच होता जाणीवपूर्वक की सिनेमा हा चालू न देणं. कारण ह्याच्यात छत्रपतींचे वेगळे विचार मांडले होते, ह्याच्यात छत्रपतींचा तो विचार मांडला होता ज्याच्यात छत्रपती म्हणतात की आपण सगळ्यांनी एक व्हावं, ठीक आहे, जाती धर्माचा भेद विसरून माणूस म्हणून एक व्हावं. आणि छत्रपतींची ही बाजू काही लोकांना महाराष्ट्रासमोर आणायची नाहीये. कारण जर सपोज आपण एकमेकांना आडनावं सोडून जर एकमेकांचा आपण आदर करायला लागलो, सन्मान करायला लागलो, एकमेकांना माणूस म्हणून बघायला लागलो, आपण जर एकत्र आलो तर मग यांच्या राजनीतिक पोळ्या कशा भाजल्या जातील? बरोबर आहे ना. सो जर कुठला सिनेमा येत असेल जो हे नॅरेटिव्ह जे त्यांचं जातीपातीचं नॅरेटिव्ह आहे किंवा द्वेषाचं जे नॅरेटिव्ह आहे त्याच्या विरुद्ध जात असेल तर ते सिनेमा बंद पाडायचा पूर्ण प्रयत्न करणार. आणि त्यांनी प्रयत्न केलेला पण येतो, पण मला भरोसा आहे की ऑडियन्सवर भरोसा आहे की ऑडियन्सनी आतापर्यंत सिनेमाला उचलून धरले यापुढेही धरतील.
आणि महाराष्ट्राच्या बाहेर तर या सिनेमाला खूप डिमांड आहे. तमिळनाडू मध्ये आपले शोज हाऊसफुल जात आहेत, तेलुगू मध्ये शोज हाऊसफुल जात आहेत. तर हा एक भाग झाला, म्हणजे ह्याच्या हा तर व्यवसायाचा किंवा हा एक प्रॅक्टिकल भाग झाला. पण मेन प्रश्न ह्याच्यात असा आहे की तुम्ही तुमच्या मुखावर जय शिवराय म्हणता आणि कुठल्या तरी एका बिचाऱ्या प्रेक्षकाची 20-30 लोक मिळून मारहाण करता, तर हे कुठले छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुम्हाला शिकवले? हे काय हे, म्हणजे हा चावटपणा काय आहे? की म्हणजे प्रॉब्लेम ह्याच्यात असा आहे की त्या दिवशी नुसतं त्या माणसाला मारला नाही, छत्रपतीच्या छत्रपती महाराजांच्या विचारांना तुम्ही तुडवलं त्या दिवशी, त्यांच्या विचारांचा गळा कापलात तुम्ही त्या दिवशी. त्यांनी जो एकीचा विचार, त्यांचा वारसा काय, महाराजांचा वारसा काय, शौर्याचा वारसा आहे, माणुसकीचा वारसा आहे आणि एकीचा वारसा आहे. हा एकीचा वारसा तर ते मराठी माणसं मराठी माणसांना मारत होते तिकडे, त्यांचे कपडे फाडत होते. हे शिवराय म्हणजे शिवरायांच्या नावावर हे तुम्ही करणार? खरं तर अक्षम्य गुन्हा आहे. बरं, आणि त्याची त्यांना शिक्षा म्हणजे ज्यांना होते ती होईलच, पण जी भीती त्यांनी घालायचा प्रयत्न केलाय थिएटर ओनर्सच्या मनात किंवा माझ्या मराठी बांधवांच्या मनात प्रेक्षकांच्या मनात, हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि मला नाही वाटत ते त्याच्या त्या प्रयत्नात यशस्वी होत आहेत, पण त्याचा प्रयत्न आहे तो हाणून पाडला पाहिजे आपण. पण तुम्ही कुठे तक्रार नोंदवली होती, कायदेशीररित्या काही पावलं उचलली होती? कारण आता जे घडतंय, आता जे आपल्या समोर दिसतंय की पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे जितेंद्र आव्हाडांना, तर तो तुमच्या तक्रारीचा हा परिणाम आहे? मॅम कसं आहे ना की ह्याच्यात जेव्हा मी सिनेमा डिरेक्ट केला, ओके, लिहिला आणि डिरेक्ट केला, मग तो प्रोड्युसरनी केला, मग प्रोड्युसरनी तो डिस्ट्रीब्युटरला दिला, डिस्ट्रीब्युटर काय करतो तो थिएटर ओनरला देतो. ठीक आहे, आता थिएटरमध्ये जेव्हा एक प्रेक्षक येतो बघायला, तेव्हा खरं तर बघायला गेलं तर ती जी रिस्पॉन्सिबिलिटी जी असते त्या माणसाला आपल्या परिवाराबरोबर त्याला त्याच्या सुरक्षिततेची, ती खरं तर थिएटर ओनरची आहे. तर मग आता तिकडे काही गुंड घुसतात आणि त्याला मारतात, तो बघायला गेलं तर त्याच्यात मी इन्वॉल्ड म्हणजे तसा नाहीये, म्हणजे तांत्रिकरित्या मी इन्वॉल्व्ह नाहीये, म्हणजे मी म्हटलं तरी मी कंप्लेंट करू शकत नाही याच्यात, कारण त्याचे ज्युरिस्डिक्शन माझं नाहीये. पण आय एम शुअर तिकडे तर कॅमेरावर होतं आणि तिकडे ते मारहाण झाली, कपडे फाडले गेले, शिव्याकाळी केली, ते सगळं जगासमोर झालं. माझा मुद्दा त्या तक्रारी विरोधात नाहीये, पण ज्या पद्धतीनं तुम्हाला विरोध केला जातोय सिनेमाला, सिनेमाच्या कथानकात तुम्ही इतिहास चुकीचा दाखवलाय असं म्हटलं जातंय, तर कुठेतरी एक प्रिकॉशनरी म्हणून एक काळजी म्हणून तुम्ही काही कायदेशीर पावलं उचलली होती का, की काही बंदी काही प्रॉब्लेम आला तर आपण ह्या ऍक्टिव्ह हे करू शकतो अशा पद्धतीनं कायद्यानं? नाही, काही गरज नाहीये. कारण कसं आहे ना की ह्याच्यात दोन गोष्टी, एक तर सिनेमाचं ते म्हणतात की मी खोटा इतिहास दाखवला. ठीक आहे, आता खोटा इतिहास कसा नाही दाखवला किंवा मी किती खरा इतिहास दाखवला त्यासाठी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. बरोबर, ज्याच्यात खरं तर मी ती प्रेस कॉन्फरन्स पण घेणार नव्हतो. ठीक आहे, कारण हे जे प्रश्न जे मला विचारले जात आहेत ना, आणि एस्पेशली ती बिंडोक लोक जी विचारतायत ज्यांनी सिनेमा पाहिला नाहीये, ते माझ्या नावाने तिकडे काल काहीतरी कोल्हापूरमध्ये प्रदर्शन झालं, कुठेतरी सोलापूरमध्ये काहीतरी झालं, आता ह्या लोक जे सिनेमा न बघता बोलतात ना, मला खरं तर हे माझ्यासाठी मी यांना गिनत नाही, माझ्यासाठी लोक एक्झिस्ट नाही करत. ठीक आहे, पण तरी मला काय यायला लागलं, प्रेस कॉन्फरन्स का घ्यायला लागली, कारण माझ्या एका प्रेक्षकाची मारहाण झाली, ते मी सहन नाही करणार. सो म्हणून मी प्रेस कॉन्फरन्स घेतली कायदेशीररित्या. मी जे जे काही दस्तावेज जे सेन्सॉर बोर्डला दिले, ठीक आहे, त्याच्यानंतर सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं, तेच मी प्रेसच्या समोर ठेवले, त्या पुस्तकाचं नाव ठेवलं, त्या पुस्तकाचे ऑथर कोण आहेत त्यांच्याबद्दल बोललो, ते ऑथर्सचं काय म्हणजे ते जे लेखक आहेत त्यांचं किती प्रगल्भ कार्य आहे 1905-6 मध्ये केलेलं, त्याच्यानंतर त्यांच्यावर कसं राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना अवॉर्ड केलेलं, आणि हे सगळी पूर्ण मी माझी भूमिका स्पष्ट केली की असं ऐरागैरा नट्टूखेरा नाहीये ना ज्याचं मी पुस्तक घेतोय, कोणीतरी कालचं लिहिलेलं, समाजाची मान्यता आहे या पुस्तकाला, माणसांनी आपापली आयुष्य वाहिलेली आहे त्याच्यात रिसर्च करण्यासाठी. सो असंच मी कुठेतरी पुस्तक घेतोय आणि काहीतरी मला वाटतंय असं नाहीये ना. सो म्हणून ही माझं म्हणजे माझा रिस्पॉन्स तोच आहे त्याला. आणि पर्सनल रीत्या ऑफकोर्स मला धमक्या येत आहेत आणि मला त्याचा खूप दिवसांपासून चाललंय. आणि जेव्हा सुरुवात कधीपासून झाली, कारण आधी जेव्हा हर हर महादेव येत होता तेव्हा खूप क्रेज होती किंवा निगेटिव्ह काहीच नव्हतं, कारण लोक उत्सुक होते, कलाकार इतके तगडे आहेत त्याविषयी उत्सुक होते, विषय तगडा आहे त्याविषयी उत्सुक होते. हे खूप हळूहळू घडत गेलं. म्हणजे साधारण तुम्हाला काय वाटतं की कशामुळे किंवा सिनेमा पाहिल्यानंतरच हे केले गेले की हे आधीच कुठेतरी मुरत होतं कुठल्या तरी कारणाने? नाही, मला वाटतं काय आहे ना की बघा, मी मगाशी जे बोललो ना
आणि मला ह्या सगळ्यातली ना खरं तर मी तुम्हाला खरंच सांगू प्रणाली, मला खरंच अक्कल नाही या गोष्टीतली. म्हणजे हे जातपात काय असतं, म्हणजे मी इतक्या लोकांबरोबर काम करतो, ते चांगले असतील त्यांच्यावर काम करतो, वाईट असतील तर त्यांच्यावर काम करत नाही, कुठलं आडनाव कोणाचं हे पण मला कळत नाही. बरेच लोक म्हणतात अरे तुम्ही देशपांडे ब्राह्मण, आता ते ब्राह्मण काय सीखे बँडी काय, म्हणजे आता काय फॉर अ लॅक ऑफ बेटर मी तुम्हाला सांगतो की म्हणजे मी मासे मला भयंकर आवडतात ना, मला त्या ब्राह्मण मध्ये इंटरेस्ट आहे ना, सिकेपी मध्ये इंटरेस्ट आहे ना, मराठा ना कुणबी ना कशात इंटरेस्ट आहे मला. मी जेव्हा मित्रांशी वागतो, मी जेव्हा कामं करतो तेव्हा एक माणूस म्हणून करतो, ठीक आहे. पण आता हा आणि हा सिनेमा मी का केला, हा सिनेमाचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की महाराजांची जी अनएक्सप्लोअर्ड बाजू जी आहे, म्हणजे त्यांच्या मनातली जी युद्ध आहे, मनातली जी द्वंद्व आहे, ती पण त्यांनी त्यांच्यावर कसा विजय मिळवून त्यांनी एक सुंदर महाराष्ट्र, एक सुंदर स्वराज्य निर्माण केलं, हे मला दाखवायचं होतं की नुसती तलवारीने लढाई नाही होत, त्या माणसांनी किती दुःख सोसलंय, त्या माणसांनी किती आपल्या आतमधल्या द्वंद्वांवर विजय मिळवला, हे सगळं मला दाखवायचं होतं, ठीक आहे. पण आता हे झाल्यानंतर तिकडे काय म्हणजे समोर काय शिजत होतं ते मला काय माहिती, त्यांना मला राजनितीतली अक्कल आहे ना, मला जातीपातीचं राजकारण करतं. पण आता हळूहळू कळायला लागलंय की असं पण एक महाराष्ट्रात म्हणजे अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानी असं पण एक धाडोकी असतील ती, पण त्या पण त्यांच्या पोळ्या बाजायचा प्रयत्न करतात. आणि ह्याच्याने काय मी पुढे ह्याच्यामुळे काय महाराजांवर सिनेमा बनवणार नाही असं नाही, ह्याच्यावर भव्य मोठा सिनेमा बनवणार असं नाहीये की मी त्यांना हवा तसा सिनेमा बनवीन तसं पण नाही, मला हवा तसाच बनवणार आणि जो इतिहासाच्या अनुषंगाने बनवलेला आहे, इतिहासावर बेस आहे तसा सिनेमा बनवणार. बरोबर. पण आता मला एक असं असतं ना की जसं हे जे कोण संघटना वाले आहेत किंवा पक्ष आहेत जे सिनेमाच्या विरोधात बोलतायत, सिनेमाच्या विरोधात आंदोलन करतायत, यांच्याशी आमने सामने तुमची बोलणी झाली आहेत पत्राद्वारे तर मला वाटतं ते मीडियालाही दिलं गेलं होतं. पण खरं तर असताना की नेमकं तुमचं म्हणणं काय, तुम्हाला इतिहास चुकीचा का वाटतोय, असं सामंजस्यपणाचं आपण जे म्हणतो बोलणं तसं झालेलं आहे? नाही, म्हणजे त्यांनीच काहीतरी सेन्सॉर बोर्डाला ते पत्र लिहिलं होतं, ठीक आहे, खूप लिहिली होती, 25 पत्र लिहिली होती. त्या ती पत्र सेन्सॉर बोर्डनी आम्हाला सांगितलं की असे असे तुमच्यावर ऑब्जेक्शन आहे, तुमच्याकडे काय पुरावे आहेत का या गोष्टीचे? तर मी बोललो की हो आहेत पुरावे म्हणून सर आम्ही केलं. मग पुरावे काय आहेत? मग मी पुरावे दिले, मग सेन्सॉर बोर्डनी ते पुरावे अनालाइज केले, त्यांच्या तज्ञांनी त्यांच्या हिस्टोरियन्सनी ते सॅटिस्फाय झाले आणि मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे बाबा सेन्सॉर सर्टिफिकेट देतो, ठीक आहे. पण ह्यांच्याशी म्हणजे थेट असं काही बोलणं झालेलं नाहीये आणि का करावा बोलणं ना, म्हणजे उद्या कोणी धमकी देऊन म्हणेल की तुम्ही तुमचा सिनेमाला जा आमच्याशी बोला, तुम्ही कोण आहात? माझ्यासाठी गव्हर्नमेंट एक्झिस्ट करते, माझा प्रेक्षक एक्झिस्ट करतो आणि शिवराय आहेत माझ्यासाठी, या तिघांच्या व्यतिरिक्त माझं कोणाशी देणं घेणं नाहीये. पण आतापर्यंत अभिजित, म्हणजे मला जितकं ज्ञात आहे पृथ्वीराज, म्हणजे हिंदीमध्ये बऱ्याच वेळा सिनेमांवरनं वाद झाले, ऐतिहासिक सिनेमांवरनं, मराठीत ते फार कमी झाले, रादर महाराजांवरनं फार कमी झाले, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे सिनेमे झाले त्याच्यानं फार असा इतका मोठा वाद कधी रंगलेला ऐकिवात नाहीये. पण आत्ता या वेळेला तो झाला, त्यामुळे एक डोक्यात येतं की तो जो इतिहास आहे तो महाराष्ट्राला माहित आहे असं सगळ्यांना वाटतं की आपल्याला सगळा इतिहास माहिती आहे, जसं तुम्ही मगासपासून आपण बोलतोय की यापेक्षाही पलीकडचं आहे, डबक्या एवढं ते नाहीये, ते खूप वास्ट आहे आणि त्याचा दर्जा खूप मोठा आहे जो आपल्याला कदाचित अर्धवटच माहितीये, पूर्ण माहिती नाहीये. पण असा पहिला सिनेमा असेल अभिजित, मला इंडस्ट्री तुम्ही आहात की असा पहिला सिनेमा असेल की एवढा मोठा वाद रंगलेला आहे यावेळेला मराठी? म्हणजे आता मी आधीचे सिनेमांबद्दल मी कधी काय बोलणार नाही, कारण दॅट इज नॉट फेअर, कारण ते जे बनवलेत ते मराठी माणसांनीच बनवलेले आहेत आणि कुठे ना कुठे त्यांची पण ती महाराज भक्ती असणार म्हणूनच त्यांनी ते बनवलेले आहेत. सो मला त्यांच्याबद्दल त्यांनी काय दाखवलं, कसं दाखवलं, का दाखवलं, मला त्याच्यात जायचं नाहीये. मी माझ्या सिनेमाबद्दल बोलू शकतो आणि माझ्या सिनेमाबद्दल एवढंच बोलतो की मी एक वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केलाय म्हणून हा वाद झाला आणि मला वाटतं खरं तर हा एवढा मोठा वाद नाहीये. ऑनेस्टली काही चार डोकी कुठून तरी उभी राहतात आणि एका थिएटरमध्ये वेगळी बाजू म्हणजे नेमकं काय, कारण आता ना खूप क्लिअर होत नाहीये की हा इतिहास यांना कुठला, कारण ते फक्त म्हणतायत की इतिहास चुकीचा वाटला आणि जे बनलाय तुम्ही म्हणताय मगासपर्यंत, वेगळी बाजू म्हणजे त्यांना नेमकं का वाटतंय की असं वेगळं दाखवलंय? कारण मला पण माहित नाहीये ना, ऍक्च्युली मला पण खरंच कळत नाही म्हणजे मी इतिहासात चुकीचं काय दाखवलं तेच मला कळत नाहीये. म्हणजे त्यांनी मला कुठेच असं हे नाही दाखवले की तुम्ही हे, हा त्यांचा सर्वात मेन मुद्दा आहे की महाराज आणि बाजीप्रभू देशपांडेंचं युद्ध झालंच नव्हतं. अरे तुम्ही कोण आहात? तुम्हाला काय, तुम्ही काय वाचलाय का इतिहास? काहीतरी बालभारतीच्या पुस्तकांमध्ये वाचलेला इतिहास म्हणजे गोष्टी म्हणजे ते काही इतिहास नाही ना. इतिहास म्हणजे काय असतो? एक अनालिसिस असतं, एक म्हणजे त्याच्यात फॅक्च्युअल फॅक्ट बेस असतं ना. कुठेतरी कोणीतरी गोष्ट सांगितली आणि त्याच्यावर त्याला तुम्ही इतिहास मानता, तर तुम्हाला जे सूट होते त्या हिशोबाने तुम्ही इतिहास मानता, तो काही इतिहास नसतो ना.
आणि महाराज आणि बाजीप्रभू देशपांडेंची लढाई झाली नाही हे तुम्ही म्हणता की झाली नाही, इतका कॉन्फिडन्स ना मला पण कधी कधी कॉन्फिडन्सचा हेवा वाटतो, कुठून आणतात ती लोक कॉन्फिडन्स झालीच नाही. अरे तुम्हाला काय माहिती झाली नाही, मग तुम्ही विचार मग मला कशी माहिती आहे. पुस्तक आहेत, इतिहासकारांची पुस्तक आहे ज्याच्यात त्यांनी साफ साफ म्हटलेलं आहे कधी झाली काय झाली कोणाबरोबर झाली. हा आणि वेगळी बाजू तुम्ही जी म्हणताय ना की म्हणजे माझ्यासाठी वेगळी बाजू, म्हणजे मी जेव्हा सिनेमा लिहायला लागलो मला असं वाटलं की महाराज हे खूप इंटरेस्टिंग ऍज अ कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग असतील, आणि आतापर्यंत आपण सगळ्यांनी त्यांना नुसतं शूरवीर आणि त्यांचा तो पराक्रम पाहिलेला आहे, पण त्या शूर पराक्रमाच्याही बियॉन्ड जाऊन त्यांची जी आंतरिक द्वंद्व होती, त्यांनी माणसं एकत्र कशी आणली हे कधीच आपण कधी दाखवलं. आपण नेहमी त्यांना मुघलांच्या विरुद्ध लढताना दाखवलंय, आदिलशाहच्या विरुद्ध लढताना दाखवलंय, पण त्यांनी आपल्या माणसांना एक त्यांनी सी महाराज म्हणजे हा एक विचार पण होता, ठीक आहे, हा विचार देऊन की स्वराज्य हा विचार त्यांना देऊन सगळ्यांना एकत्र आणणं, 18 पगड जातींना आणि सगळ्यांना सांगणं की आता आपल्याला स्वराज्यासाठी लढायचं, हे कसं केलं. म्हणूनच मी माझ्या फिल्ममध्ये पण म्हटलंय की ही त्या देव माणसाच्या देव होण्याआधीची गोष्ट आहे, ही माझ्या शिवरायांच्या छत्रपती होण्याआधीची गोष्ट आहे. आपण असं बिहेव्ह करतो की असं हे मॅजिकली झालं, हे म्हणजे हे अपॉप झालं, अपॉप नसतं ना, महाराजांची मेहनत आहे, महाराजांचा विचार आहे त्यापाठी. एक अभिजित इथे मला विचारायचंय म्हणजे आता शेवटी की हे तोडफोड वगैरे झाली त्याच्यामुळे बरेच प्रेक्षक जायला आता घाबरतात, म्हणजे त्याच्यापैकी माझ्या काही ओळखीतले लोक ज्यांना सिनेमा पाहायचा होता पण बाबा सिनेमा पाहायला गेला की असं काहीतरी होतंय, त्यामुळे कुठे बॉक्स ऑफिसवर तो ते नुकसान झालंय सिनेमाला. अर्थात होणार ना, कसं काय नाही होणार, माझे किती म्हणजे आता ह्याच्यात की कसं होतं की एकतर मराठी एकतर सिनेमाला प्रेक्षक जात नाहीये, ठीक आहे, त्यातून मराठी सिनेमाचा तर कोणीच भीक घालत नाही, ठीक आहे, त्यातून तुम्ही एक जो सिनेमा चालतोय जो लोकांना आवडतोय त्या थिएटरमध्ये घुसून तुम्ही त्या थिएटर मालकांना दरडावता, त्यांना धमक्या देता, तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना हकलता तिकडनं, त्यांचे कपडे फाडता, म्हणजे इतकं इरिस्पॉन्सिबल आणि इतकी विकृत प्रवृत्तीची माणसं पण आहेत हे बघून फार दुःख वाटलं. म्हणजे मला नव्हतं वाटत की इतक्या खालच्या थराला काही लोक जाऊ शकतात, ठीक आहे, आता जे गेले त्यांना त्याची शिक्षा मिळते, पण नुकसान डेफिनेटली होतं ना. म्हणजे आता तुम्ही बघा ना तशी बुकमॅन शोवर सगळे आपले संडेला शोज आपले मोस्ट ऑफ द शोज हाऊसफुल जात होते, ठीक आहे, संडेला संडे वॉज बेटर आय थिंक दॅन द प्रिव्हियस संडे, म्हणजे सेकंड वीकला, जे कधीच होत नाही. तुम्ही आपलं बॉक्स ऑफिसचे फर्स्ट डेज बघा आणि आता हे फोन बूथ वगैरे जे बाकीचे सिनेमे जे आले तर त्यांचं फर्स्ट डे बघा. आपण मराठी सिनेमा असूनही आपला ऑलमोस्ट डबल ऑफ फोन बूथ, जो एक्सेल एंटरटेनमेंट कतरीना तुम्ही विचार करा काय लेवलची ती मोठी फिल्म आहे, आणि आपण नुसते मराठी फिल्म असूनही आपण टू टाइम्स होतो त्यांच्या. सो हे कुठेतरी आता आपल्याबरोबर बरेचसे हिंदी सिनेमा पण होते, आता त्या हिंदी सिनेमांच्या दाड्या कुरवण्यासाठी तुम्हाला आमचा सिनेमा काढा असं वाटला का काय, मला काहीच माहित नाही. म्हणजे याच्यातलं मी तुम्हाला तेच सांगितलं ना प्रणाली, मला राजकारणाची अक्कल नाहीये ना, मला जातीपातीतलं काय कळतं की कोण काय आहे ते. सो हे माझं अज्ञान समजा तुम्ही, आणि नुकसान सिनेमाला थोडस होत आहे, पण मला वाटतं की कायदा सुव्यवस्था आता आली असेल, म्हणजे प्रॉपरली स्टेप्स जर त्यांनी घेतल्या असतील तर सिनेमाला परत पिकअप मिळेल, डेफिनेटली मिळेल. पण आता एक शेवटचा प्रश्न असा की आता सुरळीत सगळे शो सुरू आहेत की काही कारणाने या अशा भीती, मला बघायला लागेल, मला ऍक्च्युली ना ते मी चेक नाही केलं कारण मी ते रायटर्सची कॉन्फरन्स होती तिकडे मी गेले एक दोन दिवस बिझी आहे, पण मी बघतो, मी चेक करतो आणि मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो त्याचं. पण जेवढं मी ऐकतोय तेवढं डेफिनेटली शोज कमी झालेले आहेत, कारण लोक थोडीफार प्रमाणात घाबरलेली आहेत. पण जर आपल्या राज्य सरकारने ओपनली एक स्टेटमेंट दिलं की कोणाला काही होणार नाही, त्यांनी सगळ्यांनी हर हर महादेव सिनेमा बघितला पाहिजे, तर माझ्या मते काही प्रॉब्लेम होणार नाही. मला वाटतं पुन्हा थिएटर मालकांना ती रिक्वेस्ट किंवा ते लेटर गव्हर्नमेंट कडनं जायला हवं की आम्ही हमी घेतो की काही होणार नाही प्रेक्षक. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, नाही नुसतं पुन्हा नाही, नाशिक मध्ये पण आपलं थोडस. तुमची मागणी असणार का सरकारकडे, कारण तुमच्याकडे पण तसं लेटर जायला हवं, आम्ही रिप्लाय मिळेल. आता आम्ही वाटल्यास आम्ही एक पर्सनली भेट घेऊ आणि रिक्वेस्ट करू की जे नुकसान झालेलं आहे, कारण नुकसान सी प्रणाली एक गोष्ट आपण नेहमी गल्लत करतो, नुकसान नुसतंच आर्थिक नसतं, नुकसान हे भरोसाचं पण असतं, नुकसान हे नीतिमूल्यांचं पण असतं, मला वाटतं मेहनतीचं असतं. कारण नाही नाही मेहनत माझं करतो, नाही नाही प्रणाली बघा, मी ना ह्याच्यानी अजून इन्स्पायर होऊन मी अजून मेहनत करेन ह्याच्यावर, मला काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. पण तुम्ही विचार करा सिच्युएशन, छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा महाराष्ट्रातनं कोणीतरी उतरवायचा प्रयत्न करतो आणि ते पण जे स्वतःला मराठी म्हणत, ह्याच्यापेक्षा शोकांतिका तुम्ही ऐकलंय कुठे? विचार करा हे किती मोठी शोकांतिका आहे का, कारण तुमच्या त्या राजकारणाला ते पटत नाही हा सिनेमा म्हणून. सो नुकसान मला माझ्या मते महाराष्ट्राचं झालंय, मराठी भाषेचं झालंय, फिल्म इंडस्ट्रीचं तर डेफिनेटली झालंय. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मी इन्स्पायर होईन ह्याच्यात, आणखीन
पुढचा सिनेमा माझा ऐतिहासिकच असेल, किंवा किंबहुना मगाशी तुम्ही म्हणालात की छत्रपतींवर असेल, तर याविषयी काय वाटतं? नाही, दोन तीन प्रोजेक्ट्सवर मी आता सध्या काम करतोय आणि डेफिनेटली आता ते बघायला लागेल की म्हणजे कटवर माहितीच असेल ह्याच्यात की मी म्हटलं की हा सिनेमा तर हा सिनेमा लगेच होईलच असं नाही. तीन प्रोजेक्ट्सवर मी काम करतोय, आता कुठला पहिले फ्लोअरवर जाईल ते आपण बघूया, पण डेफिनेटली एक असा सिनेमा जो जगाच्या डोळ्याचा पारण फेडेल ना, असा सिनेमा मला छत्रपतींवर बघायचा बनवायचा आहे. कारण आय थिंक एक अव्हेंजर्स लेवल आपण जी म्हणतो ना, म्हणजे आता तुम्ही हा सिनेमा पण बघाल हरहर महादेव, मी कोणाशी कम्पेअर नाही करत आहे पण टेक्निकली ओके, कारण आपण पाच लँग्वेजेस मध्ये जातोय, तमिळ तेलगू, तुम्ही त्यांच्या सेन्सिबिलिटीज बघा काय. सो टेक्निकली आणि व्हिज्युअली आणि कलर वाईज आपण तिकडे जायचा प्रयत्न केला जिकडे त्यांच्या लेवलचे सिनेमे असतात. ठीक आहे, सो ऑफकोर्स माझ्या पुढच्या फिल्म मधनं पण हाच प्रयत्न असेल की कसं अजून ह्याचं टेक्निकली बेटर होईल, अजून व्हिज्युअली कसा ग्रँड होईल आणि कसं भव्य दिव्य मानवंदना महाराजांना अजून आपण कशी देऊ शकू. निश्चित, आणि आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. आणि मला वाटतं आता कदाचित जसं तुम्ही म्हणताय तसं याच्यातनं सोल्युशन निघेल आणि सरकारतर्फेही लोकांना हमी दिली जाईल की तुम्ही हर हर महादेव सिनेमागृहात जाऊन पहा. नक्की, काही होणार नाही कोणाला. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakal.com वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.